भारत पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी हे दोन्ही क्रिकेट संघ आमने सामने उभे ठकतात तेव्हा सगळीकडेच टेन्शनचं वातावरण असतं. त्यामुळेच या मॅचचं अंपायरिंग करणं हे अत्यंत आव्हानात्मक काम असतं आणि ही कठीण जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. पुण्याच्या एका मराठमोळ्या तरुणाने विनीत कुलकर्णी या तरुण अंपायरशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांनी. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत कोलकात्यातला सामना आपल्याला नक्की आठवत असेल. मराठी माणसांच्या दृष्टीने या सामन्यात एक खूप चांगली गोष्ट होती, ती म्हणजे या सामन्याचा पंच होता एक मराठी मुलगा, विनीत कुलकर्णी त्याचं नाव. आपल्याबरोबर आहे, पण थेट त्याच्याशी बोलू आणि गप्पा मारूया. विनीत, कसा होता पाकिस्तान बरोबरच्या सामन्याचा अनुभव? इतका मोठा सामना, इतकी मोठी मालिका. सामना, खेळाडू, व्यक्ती ह्या दृष्टीने जर का आपण बघून तयारी करायला लागलो तर आपण स्वतःवरचे दबाव वाढवतो. त्यामुळे सर्व गोष्टी साध्या सरळ ठेवण्याकरता हा इतर सामन्यांसारखाच एक सामना आहे आणि माझी पूर्वतयारी ही त्याच दृष्टीने तेवढीच चांगली आणि तेवढीच व्यवस्थित करून ह्या सामन्याला एक आव्हान म्हणून स्वीकारायचं असंच ठरवलं होतं. खेळाडूंचे दबाव कसे हँडल करायचे किंवा त्याला कसं सामोरं जायचं ह्याची आता सवय झाली आहे की खेळाडू आणि संघांचे दबाव आता शक्यतो येत नाहीत. दबाव येतात ते आपण कसे परफॉर्म करू आणि आपण आपले प्रयत्न पूर्ण दिले पाहिजेत ह्या दृष्टीने आपण पूर्वतयारी करतो. आम्ही आता खेळाडूंचे नेट सेशन्स अटेंड करतो, त्याने खेळाडूंच्या खेळाची त्यांच्या शैलीची पूर्ण ओळख करून घेतो. एखाद्या होतकरू पंचाला जर का तुम्ही उठवून विचारलं की तुला कोणता सामना करायला आवडेल तर झोपेतनं उठून सुद्धा तो हेच सांगेल की मला भारत पाकिस्तान. आता विनीत कुलकर्णी या मूळचा पुणेकर आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंच म्हणून दिसतोय. आत्ता एक सामना झालाय पण एलिट पॅनलमध्ये पुढच्या काही वर्ल्ड कपमध्ये तो नक्की दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि थांबूया. कॅमेरामॅन किरण काजळेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे.